ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पाहत आहे News24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात सकाळच्या ताज्या घडामोडी. आपल्याला आता कोरोनासह जगावं लागणार आहे, त्यामुळे मुंबईसह राज्य आणखी किती काळ टाळेबंदीत ठेवणार अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. कोलकात्यामध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्याचं उदाहरण देताना न्यायालयाने महाराष्ट्रात देखील हळूहळू व्यवहार पूर्ववत व्हायला हवेत असं नमूद केलं आहे. कनिष्ठ न्यायालयासह उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला अंशत सुरुवात झाली आहे, त्यामुळे वकील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचे आदेश द्यावेत. या मागणीसाठी वकिलांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी मुंबईसह राज्य आणखी किती काळ टाळेबंदी ठेवणार अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. कोरोनाच्या साथरोगामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज नेहमीप्रमाणे घेणं अशक्य असल्याने अधिकाधिक डिजिटल केलं जाईल. त्यादृष्टीनेही हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलंय. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना सर्व लेखी प्रश्न ऑनलाईन पाठवावे लागतील. अधिवेशनाचे 62% कामकाज डिजिटल पद्धतीनं चालेल. नजीकच्या भविष्यात ते पूर्णतः डिजिटल करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती बिर्ला यांनी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून कोरोनाच्या काळात कामकाज चालवणं आव्हानात्मक आहे. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा 450 फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याआधीच स्मारकाच्या खर्चात सुमारे 300 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर पुतळ्याची उंची वाढल्याने आणखी खर्च वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबाद वाळूंज औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 1.5 लाख किमतीचे 8 TV अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना बजाज नगरात उघडकीस आली. प्रमोद मुनोत यांचं बजाज नगरातील मोरे चौकात प्रसन्ना इलेक्ट्रॉनिक्स या नावाचं दुकान आहे. या दुकानावर दरोडा टाकत महागडे 8 LED TV चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती मुनोत यांनी पोलिसांना दिली. तर या प्रकरणी MIDC वाळूंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास पोलीस करतायत. लातूर जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कर्ज वसुलीबाबत काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार कंपन्यांनी कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना योग्य ती काळजी घ्यावी, तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहून कर्ज वसुली मोहीम राबवावी. ही कर्ज वसुली करताना कोणत्याही कर्जदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये असे निर्देशात म्हटलंय. आणि या बातमीसह घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मनपूर्वक स्वागत. वळत पुढच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. बुलढाणा येथे नगर परिषद मार्फत सफाई कामगारांसाठी स्वच्छ सर्वेक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2021 करता यंत्रणेने समन्वय ठेवून कामाला लागावं असं मार्गदर्शक सूचना मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केली. यासह COVID-19 महामारीच्या काळात जनतेला सुरक्षित ठेवण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडणारे कोविड योद्धा सफाई कर्मचारी यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत शिवराज जाधव यांनी माहिती दिली. आज बुलढाणा नगर परिषदेमध्ये मुख्य जे आरोग्य विभागात काम करणारे सफाई कर्मचारी आहेत, ते आज फील्डवर जाऊन प्रत्येक विभाग प्रभागात असेल किंवा स्वच्छतेचे असेल किंवा कोरोना संबंधित कामे करत आहेत, त्यामुळे त्यांच्या कोरोनाची किंवा इतर स्वच्छतेची कामे करत असताना त्यांना कोणत्याही आरोग्याचा समस्या निर्माण होऊ नये किंवा त्यांनी काय बचावात्मक उपाययोजना कराव्यात यासाठी आज बुलढाणा नगर परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शिवराज वाघ सर आले आहेत. ते पूर्ण आमच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना आज दिवसभर आरोग्याची कशी काळजी घ्यायची, कोरोनापासून कसा बचाव करायचा, तसेच इतर बाबीबाबत आज सर्व कर्मचाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहे.
आणि आता एक धक्कादायक बातमी आहे हिंगोलीमधून. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे एका 70 वर्षीय वयोवृद्धाची हत्या केली. या प्रकरणी 6 आरोपींवर सेनगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. नामदेव कवडे असं खून झालेल्या मयताचं नाव आहे. वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. वळ्यात पुढच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून यामुळे तरुण पिढी यात गुरफटून जाताना दिसते. तसेच यामुळे चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलंय. सध्या प्रामुख्याने अवैध दारू विक्री, वरली, मटका, गुटखा आणि इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांविषयीची माहिती पोलीस स्टेशनला असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना मात्र दिसून येत नाही. कोरोनाच्या काळात सध्या सर्वच धंदे व्यवहार बंद झालेले असताना अवैध धंद्यांचा मात्र जोर वाढलेला दिसतोय आणि यामुळे युवा वर्ग हा चुकीच्या मार्गावर जाताना दिसतो आहे. मात्र या सर्व बाबींकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने मेहकर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी यांना एक निवेदन देण्यात आलंय. मेहकर तालुक्यातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद न झाल्यास भारतीय जनता पार्टी मेहकर शहर आणि तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असं सूचित करण्यात आलंय. मेहकर विभाग अंतर्गत जे उपविभाग आहे त्यामध्ये मेहकर पोलीस स्टेशन असेल, डोणगाव पोलीस स्टेशन असेल, जानेफळ पोलीस स्टेशन असेल, या अंतर्गत येणाऱ्या सर्व खेडेपाडे असतील, शहरातला भाग असेल, त्यामध्ये अवैध धंदे इतके मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत किंवा खेडोपाडे सहजरित्या तुम्हाला अवैध दारू उपलब्ध होती, तुम्हाला त्या ठिकाणी अवैध वरली, मटका, जुगार हा सुद्धा जोमात सुरू आहे. आणि हे असे होत असताना स्थानिक अधिकारी असतील, पोलीस किंवा कर्मचारी असतील, त्यांच्या नजरेसमोर हे सगळं सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न पडतो की पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे का. आणि आता आणखी एक धक्कादायक बातमी आहे लातूरमधून. मराठा आरक्षण स्थगितीमुळे लातूरमध्ये तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे जीवन अंधकारमय झालंय आणि त्यामुळे आत्महत्या करतो आहे असा मजकूर असलेली चिठ्ठी त्याने लिहिली होती. तसंच त्याने स्वतःचा एक व्हिडिओ देखील बनवला. आरक्षणाच्या विषयातील अडथळ्यामुळे निराश असल्याचं सांगत त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर सध्या या तरुणावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शेवटची बातमी आहे. अकोल्यामधून म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 255 घरांची सोडत अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी लोणकर, म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे, कार्यकारी अभियंता म्हाडाचे भुयार उपअभियंता मिलिंद बरोडे तसेच प्रकल्प अधिकारी झुंझरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. लहान मुलांच्या हाताने यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून ईश्वर चिठ्ठी काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक उपस्थित होते. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा News 24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.